शारदीय नवरात्र उत्सवास सोमवार दिनांक 26 सप्टेंबर पासून प्रारंभ होत असून या निमित्ताने माता रूपाभवानी मंदिरात जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. तमाम भक्तगणांना वेध लागून राहिलेल्या शारदीय नवरात्र उत्सवाला घटस्थापनेनं सोमवार दिनांक 26 सप्टेंबर पासून मोठ्या भक्तिमय आणि मंगलमय वातावरणात प्रारंभ होत असून या निमित्तानं आई राजा उदो उदोचा गजर सर्वत्र घुमणार आहे. सोलापूरची आराध्य देवता माता रूपाभवानीच्या दर्शनासाठी जणू भक्तरूपी महासागर उसळतो. सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील तमाम भक्तगण आवर्जून माता रूपाभवानीच्या दर्शनासाठी येतात. नवरात्र उत्सव काळात मंदिरात विविध धार्मिक विधींचं आयोजन करण्यात येतं. कोरोना महामारीच्या प्रकोपानंतर तब्बल 2 वर्षानंतर अत्यंत उत्साहात आणि चैतन्यमय अशा वातावरणात शारदीय नवरात्र उत्सव साजरा करण्यात येत असून यानिमित्त भक्तगणांमध्ये अत्यंत उत्साहाचं वातावरण दिसून येत आहे. सोलापूर शहर आणि जिल्ह्यात मोठ्या उत्साहात नवरात्र उत्सव साजरा करण्यात येतो. यानिमित्त भक्तिसागराला जणू उधाण येतं. विविध सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळांच्या वतीनं या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं. दरम्यान महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचं प्रतिरूप मानली जाणारी सोलापूरची आराध्य देवता माता रूपाभवानी मंदिरात देखील नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली असून मंदिराबरोबरच छबिन्याची रंगरंगोटी, स्वच्छता, साफसफाई, मंदिर परिसरात मंडप उभारणी, विद्युत रोषणाई यासह बॅरिगेट्स तसंच अन्य आवश्यक कामंही युद्धपातळीवर पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे. मंदिर परिसरात पूजेचे तसंच प्रासादिक साहित्यांचे स्टॉल्स देखील उभारण्यात आले आहेत. नवरात्र उत्सव काळात मंदिरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं. यामुळे भक्तरूपी महासागरच मंदिर परिसरात उसळतो. श्री रूपाभवानी मंदिरात श्री रूपाभवानी देवस्थान भक्त व तरुण मंडळाच्या वतीनं भक्तगणांना योग्य त्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे. कोरोना महामारीच्या संकटानंतर यंदाच्या वर्षी माता रूपाभवानीचं प्रत्यक्ष दर्शन घेता येणार असल्यानं दर्शनासाठी भक्तगणांची मोठी गर्दी होणार आहे. त्यादृष्टीनं पोलीस तसंच पालिका प्रशासनाच्या वतीनं योग्य ते नियोजन करण्यावर विशेष भर दिला जात आहे. मंदिरातील एकूणच तयारी संदर्भात पुजारी संजय पवार यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना अधिक माहिती दिली. यंदाचा नवरात्र महोत्सव 26/9/2022 प्रारंभ होत आहे. त्या अनुषंगाने मंदिराच्या परिसरात मंडप उभारणी, बॅरिकेटिंग उभारणी आणि मंदिराची किरकोळ रंगवणी हे कामं सध्या प्रगतीपथावर चालू झाली आहेत. आणि मंदिरातले जो मंडपाचा भाग असेल किंवा मंडप बांधणे असेल किंवा बॅरिकेटिंग बांधणे असेल हे सर्व काम श्री उपवन देवस्थान भक्त व तरुण मंडळाच्या माध्यमातून केले जाते. महापालिकेच्या वतीने जे आम्ही पत्र दिलं होतं सूचना केल्या त्याप्रमाणे ते कामं प्रगतीपथावर चालू आहे.